रामकृष्ण हरी, आतापर्यंत आपण ज्या नानाविध फड परंपरांची माहिती घेतली त्या सर्व फड परंपरेमध्ये एक ऐश्वर्य संपन्न फड आहे, अर्थात तो फड म्हणजे भारताबाहेर अमेरिका असेल, इंग्लंड असेल, यासारख्या प्रगत देशांमध्ये प्रवचनं असतील, कीर्तनं असतील आणि आपली जी काही संतवाङ्मय आहे या सगळ्याचा एक प्रचार आणि प्रसार करण्याचं आणि त्यासोबतच एक सुशिक्षित वर्ग वारकरी संप्रदायाकडे घेऊन येण्याचं काम ज्या फड परंपरेनं केलं ती फड परंपरा म्हणजेच सद्गुरुश्री दादा महाराज सातारकर यांचा फड. दादा महाराज सातारकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातला असून त्यांचा गोरे घराण्यात जरंडेश्वर व मारुतीराय यांच्या मुख्य उपासनेमध्ये त्यांच्या जीवनाचं खऱ्या अर्थानं कृतार्थपण आहे. दादा महाराजांनी वयाच्या 18 वर्षी पंढरपूरची वारी सुरू केली, पुढे त्यांनी वासकर महाराजांच्या परंपरेकडनं माळ घेतली आणि दादा महाराजांची वाणी हे इतकी गोड मधुर सुबोध असायची, त्यात कुठलाही किचकटपणा नसायचा. म्हणजे अगदी जसं माऊलींनी गीता सुलभ करून सांगितली तसं संत वाङ्मयातलं सार दादा महाराज अत्यंत सुलभ करून सांगत असायचे. पंढरपूरमध्ये सोलापूर रस्त्यावरती अगदी नदीच्या पात्राला लागून दादा महाराजांचा एक विशेष मठ, दादा महाराजांचा एक विशेष असा सातारकर फडाची त्यांनी स्थापना केली आणि त्याचं एक स्थान हे पंढरपूरच्या चंद्रभागेच्या काठावरती आहे. दादा महाराजांचं सांप्रदायिक कार्य आपण पाहाल तर मुंबईसह अनेक ठिकाणी त्यांनी तुकोबारायांची मंदिरं उभारली, त्यांनी अनेक अखंड हरिनाम सप्ताह सुरू केले. आषाढी एकादशीला ते अगदी पालखी सोहळ्यापर्यंत ते माऊलींच्या सोहळ्यामध्ये देखील त्यांची दिंडी आहे. अर्थातच ही परंपरा मुंबई पुणे सातारा यासोबतच वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी या मुंबई पुण्यासोबतच गोवा कर्नाटक आंध्र तेलंगणा अशा गावांमध्ये देखील वारकरी संप्रदायाचा खूप मोठा प्रचार आणि प्रसार केला. वारकरी संप्रदायाच्या विस्तारामध्ये दादा महाराज सातारकरांच्या फडाचं एक विशेष स्थान आहे आणि या फडाला एक विशिष्ट उंची प्राप्त करून अधिक देण्याचं काम जर कोणी असेल केलं असेल तर ते काम केलं दादा महाराजांचे चिरंजीव अर्थात आप्पा महाराज. आणि त्यानंतर त्यांनी या फडाची जवळपास 25 वर्षांपेक्षाही अधिक वर्ष याची धुरा सांभाळली. 1962 सद्गुरुश्री आप्पा महाराजांच्या निधनानंतर ते आज तग आहेत सद्गुरुश्री बाबा महाराज सातारकर. अर्थात हे नाव सगळ्यांच्या परिचयाचं आहे बरं का. वारकरी संप्रदायाचे अधवरी असणारे आमचे बाबा महाराज सातारकर. कीर्तन काय असावं नाही असं म्हटलं जातं, त्यांच्या कीर्तनात नाचता यावं, ज्यांच्या कीर्तनामध्ये नटता यावं, ज्यांच्या कीर्तनामध्ये कलेचा एक संपूर्ण कलेचा आविष्कार असावा. गाणं तितकंच गोड, निरूपण तितकंच गोड, महाराजांची देहबोली तितकीच गोड, अर्थात महाराजच गोड आहेत असे आमचे मुख्य म्हणजेच सद्गुरुश्री बाबा महाराज सातारकर. आज त्यांच्या कीर्तनामध्ये फक्त रामकृष्ण हरी विठोबा रुक्मिणीचं भजन जरी ऐकलं तरी माणसांना समाधी लागते, इतकं मोठं कार्य बाबा महाराज सातारकरांचं आहे. बाबा महाराजांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मंडळी वारकरी संप्रदायामध्ये लाखो लोकांना सामील करून घेण्याचं काम सद्गुरुश्री बाबा महाराज सातारकरांच्या माध्यमातून झालं. अर्थात ही दिव्य परंपरा स्वतः दादा महाराज त्यांच्या नंतर प्रभावीपणे बाबा महाराज सांभाळत आहेत. मंडळी ज्ञानेश्वरीची प्रवचनं असतील, निरूपणं असतील, कीर्तनं असतील, बाबा महाराजांचं कीर्तन म्हटलं की खऱ्या अर्थानं आनंदाची एक मंदिर म्हणू शकू की एक सुंदर असं वारकरी संप्रदायाला पडलेलं सुंदर स्वप्न वारकरी संप्रदायातला वारकरी संप्रदायाचा जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल मंडळी तर त्यावेळी त्या इतिहास लिहिण्यामधलं एक सुवर्णपान म्हणजे आमचे सद्गुरुश्री बाबा महाराज सातारकर. 1996 बाबा महाराज सातारकर प्रतिष्ठान नावाने त्यांनी एक प्रतिष्ठान सुरू केलं. ट्रस्टच्या माध्यमातून विविध ठिकाणी अन्नदान करणं, लोकांच्या सेवा करणं अथवा लोकांच्या मदतीकरता जे काही चांगलं करता येईल त्या बाबतीत महाराज सदैव अग्रेसर असतात. तर महाराजांचं कीर्तन हे केवळ मराठी भाषेत नसून महाराजांना उत्तम हिंदी, उत्तम इंग्रजी आणि उत्तम मराठी म्हणजे हिंदी आणि इंग्रजीतनं बहुतांश अधिक प्रमाणामध्ये महाराजांनी जवळपास 4 दिवस लंडनमध्ये प्रवचनं केली आहेत. त्यासोबतच न्यूयॉर्क असेल, ऑरलँड असेल इत्यादी शहरांमध्ये त्यांनी ज्ञानेश्वरीची म्हणजे अर्थात माऊलीची म्हणतात ना हे विश्वाची माझे घर हे खऱ्या अर्थानं सार्थक करण्यामध्ये अर्थात माऊलींची हे स्वप्न बाबा महाराजांनी खऱ्या अर्थानं पूर्ण केलं असेल अशी म्हणजे बाबा महाराजांनी हे स्वप्न पूर्ण केलं अशी माझी धारणा आहे. फडाच्या माध्यमातून एक विशिष्ट पद्धतीनं सेवा कार्य केलं जातं. सातारकरांचा फड म्हटलं की स्वच्छ अर्थात सगळ्यांचेच कपडे स्वच्छ असतात पण एक विशिष्ट पद्धतीने नीटनीटकेपणा महाराजांचा फेटा, त्या फडावरची माणसं, त्यांची टाळ, त्यांचं भजन, त्यांचं डुलणं, त्यांचा तो आनंद मला वाटतं की इतरांपेक्षा त्यांना या गोष्टींसाठी थोडंसं वेगळं करतं कारण की ते ऐश्वर्य पाहण्याकरता आपण कधीतरी महाराजांच्या कीर्तनात गेलं पाहिजे. वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकारांचे ऑडिओ असले पाहिजेत, व्हिडिओ असले पाहिजेत, सीडीज असल्या पाहिजेत खऱ्या अर्थानं हे आपल्याला आत्ता वाटतं पण मंडळी या बाबतीत बाबा महाराज सातारकर हे इतर जगाच्या जवळपास मी असं मानतो 20-एक वर्ष पुढे होते. प्रकाशनं मला आठवण होते की वारकरी संप्रदायामध्ये सदानंद गुरुजी आळंदीकर आणि सद्गुरुश्री बाबा महाराज सातारकर ही दोन व्यक्तिमत्व अशी होती मंडळी ते आपण आता जो विचार करतो त्या विचाराच्या 20 वर्ष पुढे ही मंडळी विचार करतात. आणि मला असं वाटतं की बाबा महाराज सातारकर म्हणजेच वारकरी संप्रदायातलं एक ऐश्वर्य आहे. मंडळी सातारकर फडाची परंपरा फार मोठी आहे, दिव्य आहे.
सदृशी दादा महाराजांची समाधी आळंदी या ठिकाणी इंद्रायणीच्या काठावरती आहे। आपण आवर्जून आणि दादा महाराजांविषयी जर अधिकची माहिती मिळवायची असेल तर गोपाळशंकर राहीरकर यांनी लिहिलेलं प्रेमबोध आणि सदृशी बाबासाहेब सातारकर यांनी लिहिलेलं दादा महाराजांचं जीवनचरित्र हे दोन ग्रंथ आवर्जून आपण वाचले पाहिजेत। तर निश्चित आपल्या गुरुंविषयीची आस्था किंवा आपल्याला आद्य भेटलं वाङ्मयाचं सहज भेटलं आहे पण त्या मंडळींना संत वाङ्मयाची प्राप्ती करण्याकरता किंवा संत वाङ्मयाची उपासना करण्याकरता त्या काळात त्यांनी किती कष्ट घेतले आपल्याला या सगळा आढावा आपल्या ग्रंथांमध्ये पाहता येईल। गुरुसेवा काय असते, गुरुसेवा कशी केली पाहिजे याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे दादा महाराजांचे अनेक अनेक अनेकोत्तम शिष्य अगदी त्याच्यामध्ये बापू भेरडांसारखी दिग्गज माणसं देखील होती। पण मंडळी हे सगळं असताना ज्ञानेश्वरी किती सुलभ आहे, ज्ञानेश्वरी किती सोपी आहे। दादा महाराजांची प्रवचन ऐकण्याकरता मंडळी सकाळी 6 वाजता 100, 200, 250 माणसं रोज येऊन ज्ञानेश्वरीचं महाराजांची प्रवचन ऐकायची। काही वेळी असं असायचं की काही लोकांनी महाराजांवरती काही टीका केली होती की महाराज सकाळी झोपेतनं उठल्यानंतर आंघोळ न करता ज्ञानेश्वरी सांगतात, ऐका बरं का। त्यावेळी महाराजांनी दिलेलं इतकं उत्तर गोड आहे त्याच्यावरून आपल्याला दादा महाराजांच्या प्रभाताच्या उंचीची कल्पना येऊन जाईल। दादा महाराजांनी त्यावेळी असं म्हटलं होतं की ज्ञानेश्वरी जर आमची आई आहे तर बघा आपण एखादं लहान बाळ आहे ते बाळ जर आईच्या शेजारी झोपलं आहे आणि त्या बाळाला जर रात्री अपरात्री झोपेत जर त्याला भूक लागली तर आई काय करते, आई त्या बाळाला म्हणते का जा रे बाबा आंघोळ करून या मग तुला दूध पाजते। नाही मंडळी, बाळाला भूक लागली तर लागली की आई काय करते, आई त्याला पदराखाली घेते आणि त्याचं त्याला दूध पाजते किंवा त्याला स्तनपान करवते। मंडळी दादा महाराजांचं असं वाक्य होतं की बाबा लोकांनी काही म्हणो की आंघोळ न करता बसतात किंवा काय जे काही असेल ते बाबा, पण ज्ञानेश्वरी तर आमची आई आहे की नाही, तर माझ्या आईचं दूध पिण्याकरता मी आंघोळ केली आहे का नाही केली आहे हे माझ्याकरता महत्त्वाचं नाही, माझ्या आईचं दूधपान करणं महत्त्वाचं आहे। मंडळी ही विशिष्ट उंचीची एक परमार्थाची ओळख ही आपल्याला दादा महाराजांकडे बघितल्यानंतर कळून येते। अलिबागकर महाराजांसारख्या अनेक विशिष्ट परंपरा याच परंपरेच्या महाराज शाखा आहेत। पण असं वाटतं निश्चित आपण या परंपरेचा अधिक विस्तार पाहण्याकरता आवर्जून महाराजांच्या धुळेवर इथल्या मंदिर असेल, त्यानंतर नवी मुंबईतलं नेरुळ इथलं मंदिर असेल, त्यासोबतच आळंदी आणि पंढरपूरमधले त्यांचे मठ असतील तर आपण आवर्जून भेट दिली पाहिजे। तर निश्चित इतकं ऐश्वर्यसंपन्न असणारं व्यक्तिमत्व आजही आपल्यासोबत आहे। माऊली गात असतील तर कसे गात असतील, तर वरकर संप्रदाय म्हणतो आमच्या बाबा महाराजांसारखे गात असतील। माऊलींचं मूर्तिमंत प्रेम ज्या माणसाकडे बघून कळतं ते म्हणजे सदृष्टी बाबा महाराज सातारकर, आणि अशी ही उदूर असणारी सातारकर महाराजांची परंपरा वारकरी संप्रदायाला या परंपरेने दिलेल्या आपल्या योगदानाबद्दल आम्ही कायम त्यांचे कृतज्ञ आहोत। लवकरच भेटूयात अशाच एका विशिष्ट फड परंपरेसोबत, तोपर्यंत रामकृष्ण हरी। विठू माऊलीचा गजर म्हणजे